सिन कपूर चौगुले खेरडी मोहल्ला वार्ड नंबर 6। मी सुकाई परिवर्तन पैनल का कार्यकर्ता है आणि मला आज काहीतरी त्या पॅनलच्या विषयी निवडणुकी संदर्भात बोलायचं आहे। खेरडी ग्रामपंचायतीवर सुकाई पॅनलचं निर्विवाद बहुमत्व निर्विवाद सत्ता आज 15 वर्ष जयंतरावांच्या रूपाने आहे। 15 वर्षात बऱ्याच सुधारणा खेरडी गावामध्ये झालेल्या आहेत, पण अचानक काय घडलं, पत्त्याचा जसा आपण घर बनवतो आणि तो अचानक कोसळतो त्याप्रमाणे या ग्रामपंचायतीत घडलं। माननीय शरद पवार साहेब यांनी 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे महिलांचं सबलीकरण केलं आहे। तर आमच्या खेरडीच्या सरपंच सौ जयश्रीताई खताते यांच्यावर अकस्मात अविश्वासाचा ठराव आणून त्यांना सत्तेतून पायउतार केलं गेलं। हे एक अबलेजवळ केलेलं वर्तन मला तर काय पटलेलं नाही। काय चुका होत त्यांना त्या जनतेसमोर आणायला पाहिजे होता। तर तसंच हा विरोधी नव्हे ते आमच्यातलेच होते, त्याने असं तसं काय केलं नाही याबद्दल भयंकर मनाला लागलं आहे। दुसरी गोष्ट अशी की हे लोक म्हणतात की खेरडी गावचा विकास झाला नाही, तर गेल्या 15 वर्षात काही प्रमाणात तरी विकास झाला आहे, काहीतरी परिवर्तन घडलेलं आहे, हे त्यांनी पाहिलेलं नाही असं मला वाटतं। किंवा बघून सोडून त्याने पाठ केलेले आहे आणि कुणाला एक बदनाम करण्याच्या दृष्टीने जयंतराव खातात त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने हे जनतेची एकदम फसवणूक करत आहे। जनतेची फसवणूक करत आहेत, तर हे मला सुद्धा काय पटत नाही। आज 15 वर्षात इथे बरीच विकासाची कामं झालीत, आपण जर विचार केला तर त्यांनी अजेंडा दाखवतात, काही लोक अजेंडा दाखवतात, ते 5 वर्षापूर्वी हा अजेंडा होता, तर ही सर्वच कामे काय होतील 5 वर्षात असं नाही वाटत। कारण देश स्वतंत्र होऊन आज 72 वर्षे पूर्ण झाली, अजून खेड्यापेड्यात काही ठिकाणी वीज नाही, लाईट नाही, एसटी पण जात नाही, तर ही ग्रामपंचायत आहे। ह्या ग्रामपंचायतीचे सत्ता असताना इथे विरोधी पक्षाची सत्ता होती, म्हणजे BJP ची सत्ता होती, आणि जर केंद्राकडनं आणि शासनाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं पैसा नाही मिळणार तर ग्रामपंचायत कुठल्या बेसवर इथं विकास काम पूर्ण करणार हे पण त्यांना समजायला पाहिजे। आता आपल्या परिवर्तन पॅनलच्या 17 सीटा उभ्या आहेत, या 17 च्या 17 सीटा निवडून ग्रामस्थांनी हा विकासाचा महामेरू कायम ठेवावा अशी मी खेरडीतील सर्व जाणकार माणसांना आणि मतदारांना विनंती करतो।